अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराला प्रारंभ झाला। सर्व भारतीयांच्या सहभागानं हे भव्य श्रीराम मंदिर साकारणार आहे। त्यानुसार श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियानाच्या पनवेल येथील कार्यालयाचं उद्घाटन मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी डॉ ययाती गांधी यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थिती झालं। अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराला प्रारंभ झाला। सर्व भारतीयांच्या सहभागानं हे भव्य श्रीराम मंदिर साकारणार आहे। त्या अनुषंगानं देशव्यापी संपर्क आणि निधी संकलन अभियान सुरू होणार असून पनवेल नगरातील संपर्क आणि निधी संकलन कार्यालय गंगा कावेरी सोसायटी गोदरेज प्लाझा समोर टिळक रोड येथे कार्यान्वित करण्यात आलंय। यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकणमाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, संघाचे प्रांत सहकार्यवाह शरद ओगले, प्रांत सेवा प्रमुख शिरीष देशमुख, पनवेल शहर संघ संचालक प्रशांत कोळी, अभियान प्रमुख राजीव बोरा, अभियान सहप्रमुख गौरव जोशी, महिला संपर्क प्रमुख स्वाती कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाद्वारे सर्व स्वयंसेवक घरोघरी संपर्क करून नागरिकांना मंदिराची माहिती सांगण्याबरोबरच निधी संकलन करणार आहेत। त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रत्येक नागरिकानं श्रीराम मंदिर उभारणीसाठी आपला खारीचा वाटा द्यावा असं आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केलं। आपला जो काही छोटा मोठा खारीचा वाटा असेल तो प्रत्येकाने द्यायचा आहे। नाही तर मोठे आकडे चालले तर आपण कशाला अशातला भागणार आहे। आपला शेकड्याचा आकडा सुद्धा महत्वाचा राहील आणि तशा प्रकारचं सर्वेक्षण सुचवलंय तर कृपया त्याची नोंद घेऊन आपण फिरत असताना जे काय आपल्याला करतील। मला एक आठवते मुद्दा मी सांगतो तुम्हाला की पनवेलच्या कॉलेजच्या निधीकरता आपले माजी खासदार लोकनेते दिबा पटेल साहेब, आमचे माझे सासरे जनार्दन भगत त्यांचे साहेब, पटवर्धन साहेब पण आपले होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर, आणि त्यांनी निधी गोळा करता फिरत होते। आणि त्यावेळेला सगळ्यांनी कोणी त्यावेळेचं म्हणजे 70 सालची गोष्ट आहे, कोणी 10 रुपये कोणी 100 रुपये असे देत होते। त्यावेळेला एक चप्पल दुरुस्त करणं आपला तिथला जे टपरी होती त्यांनी सांगितलं साहेब माझा मला 1 रुपया द्यायचा आहे, तो आवश्यक घेतला आणि तो 1 रुपयाचं महत्त्व फार मोठं होतं आणि तशाच प्रकारे आपल्या ते 500-600 हजार मार्क कुणी देतील त्या सर्वांचा मी धन्यवाद मानणार आहोत। आणि म्हणून त्याच्याकडनं जे जे मिळेल ते गोड भाषेमध्ये आपण त्याच्याकडनं अगदी समजून घ्यावं आणि तशाकरता कार्यकर्त्यांनी काम करावं अशी मला इच्छा। या मंदिराच्या निर्माणाच्या माध्यमातून एक आणखीन एक मंदिर बनणार आहे असं नाही आहे, तर तुम्ही आम्ही ज्या प्रभू श्रीरामाच्या पासून या ठिकाणी आमच्या संस्कृतीचं वर्णन करू त्या प्रभू श्रीरामाची ही जी विरासत आहे या संस्कृतीला दिलेली, या देशाची जी विरासत आहे जगाला दिलेली, तिचं एका अर्थानं असं यथार्थ असं चित्रण त्या मंदिराच्या निर्माणाच्या माध्यमातून होणार आहे। मंदिराच्या निर्माणाच्या कार्यामध्ये आमच्या परीनं जो जो काही या ठिकाणी खारीचा वाटा देता येईल तो देण्याचा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये मी व्यक्तिशः आमचे सारे सहकारी मिळून प्रयत्न करत राहतील। या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं यामध्ये सहभागी होता आलं याचा आनंद आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वजण एकत्रित येऊन यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपापला वेळ खर्च करूया आणि त्यामध्ये निश्चितपणाने हे पुण्य आपण मिळवूया। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।